संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 दोषींना नाशिक सत्र न्यायालयानं ठोठावली मरेपर्यंत फाशीची शिक्षा. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकनं जम्मू विभागात केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद, 2 नागरिकांचा मृत्यू तर 6 जण जखमी. जवळ पैसे नसतानाही राज्य सरकार करोडो रुपयांच्या केवळ घोषणाच करत असल्याचा अजित पवार यांचा आरोप. विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावलेल्या 100 अधिक महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सन्मान. अनेक समस्यांवर मात करत महिलांनी विविध क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. कृषी संजीवनी योजनेसाठी जागतिक बँकेकडून राज्याला 2,800 कोटींचं अर्थसहाय्य, मराठवाडा आणि विदर्भातल्या 5,149 गावांना होणार फायदा. आणि दृष्टीबाधितांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करत भारतानं पटकावला चषक, भारतीय खेळाडूंचं हे सलग दुसरं यश. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. आता बातम्या विस्तारानं. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 दोषींना नाशिक सत्र न्यायालयानं आज मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 5 वर्षांपूर्वी प्रेमप्रकरणातून तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी असं परखड मत मांडत न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. सोनई दलित हत्याकांडामधील एकूण 6 आरोपींना न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केलं की हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी या न्यायालयात आम्ही सिद्ध केली आणि 6 आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा ठोठावलेली आहे. हा खटला नाशिक न्यायालयात चालवावा अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू थनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यातले मुद्दे ग्राह्य धरून खंडपीठानं त्यांची विनंती मान्य केली. हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. या खटल्यासंदर्भात 53 साक्षीदारांची तपासणी केल्यानंतर 15 जानेवारीला या 6 जणांना न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. पाकिस्ताननं आज सलग 3 दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच ठेवलं असून जम्मू विभागात आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे तर 2 नागरिक मृत्युमुखी पडले असून या गोळीबारात 6 जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या 3 दिवसात पाकिस्ताननं शस्त्रसंधी उल्लंघनात केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पाकिस्तानमधली दहशतवाद्यांची आश्रयस्थानं नाहीशी व्हावीत यावर भर दिला जावा अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केली आहे. जवळ पैसे नसतानाही राज्य सरकार करोडो रुपयांच्या केवळ घोषणाच करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यात लोहा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हल्लाबोल आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की भाजपा शिवसेना सरकारनं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं असून प्रत्येकाची मूलभूत गरज असलेल्या पाण्याचा दरही वाढवला आहे. जाहिराती आणि फसव्या घोषणा एवढाच या सरकारचा कार्यक्रम असल्याचं ते म्हणाले. हे सरकार सहकार क्षेत्र बुडीत काढायला निघालं आहे असंही पवार म्हणाले. ऑनलाईनच्या नावाखाली खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीका पवार यांनी केली. जसं आम्ही पक्ष चालवत असताना कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, तसा महाराष्ट्र चालवत असताना, देश चालवत असताना शेतकरी तो त्या राज्याचा देशाचा कणा असतो. परंतु तो कणाच मोडायलाही लोक निघाले.
त्यालाच उद्ध्वस्त करायला निघाले. अनेक समस्यांवर मात करत महिलांनी विविध क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावलेल्या 100 अधिक महिलांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. परिस्थितीशी झगडत विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या 112 महिलांची निवड महिला आणि बालविकास मंत्रालयानं केली. सरकारच्या वतीनं महिलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या योजनांचा उल्लेखही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केला. जनधन योजना तसंच या महिलांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. महिला या प्रेरणास्थान असून आपल्या संघर्षाचा अनुभवाचा लाभ त्यांनी इतर महिलांना करून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांचे अनुभव ऐकून यावेळी राष्ट्रपतीही भावूक झाले. काही निवडक महिला प्रतिनिधींनी आपले अनुभव यावेळी सांगितले. मैंने जब ये प्रोफेशन चुना तभी लोग बहुत हंसते थे कि कोई दूसरा प्रोफेशन नहीं मिला क्या, लोगों का घर क्यों बिगाड़ रही है. लेकिन जब मैंने स्टार्ट किया और उसके बाद पता चला कि लोगों की एक जरूरतमंद चीज बन गई कि डिटेक्टिव होना. मारा पति 6 साल पहले खत्म होगा, तो पति खत्म होने पर आज हमारा गर्म ऐसी स्थिति होगी, पीने का तो पानी नहीं, खाने का आटा नहीं, बच्चों की पढ़ाई के लिए पैसा नहीं, तो बेटी बेटा आने देखूं तुम्हारी हालत खराब, घर खाने देखूं तुम्हारी हालत खराब. ए भाई लोगा को बोलू, भाई लोग हमारी किया टाइम पास होली, भाई लोग बोले बहन रोना मत, हिम्मत रखना, रे हिम्मत रखे और हमारे साथ जयपुर चलना. तो मैं जयपुर आई तो 5 साल होगा मन कूड़ी का काम जयपुर में करता स्टेशन जंक्शन पर. शुरू शुरू मैंने 2 बैग खंदा पर टांग दिया, 2 बैग सर पर टांग दिया, तो मार में खुद में 30 किलो वजन, 30 किलो वजन सामान में. तो मैं सामान ले जा और पेशेंटर का हाथ जोड़ में सामान मेल दिया, मैं बारसू कूड़ी का काम नहीं हुआ. पर्यावरणाप्रति नागरिकांची जागरूकता वाढवण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचं पुण्यात उद्घाटन करताना ते आज बोलत होते. पर्यावरणविषयक समस्या आणि त्यावरील उपाय ही या परिषदेच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे. देशात पर्यावरणाचा प्रश्न गहन होत चालला असून वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणही वाढत चाललं आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी न्यायालय मनाई करण्याचं काम करू शकतं, कायमस्वरूपी उपाययोजना देऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन पर्यावरणाकडे सजगपणे पाहणं गरजेचं आहे असं स्वतंत्र कुमार म्हणाले. आपल्या सह्याद्री वाहिनीच्या बातमीपत्रांच्या वेळा 29 जानेवारीपासून बदलणार आहेत, त्या वेळांबद्दल जाणून घेऊया. विश्वासार्हता अर्थात सह्याद्रीच्या बातम्या, ही बातमीपत्र आता खास तुमच्यासाठी येत आहेत नव्या स्वरूपात, नव्या ढंगात, अधिक बातम्यांसह. पाहायला विसरू नका सकाळी 8:30 ते 9, दुपारी 1 ते 1:30, संध्याकाळी 4:30 ते 5, संध्याकाळी 7 ते 7:30 आणि रात्री 9:30 ते 10 या वेळांमध्ये. सर्व व्यापी, सर्वंकष, सत्यान्वेषी बातम्यांचा प्रवास 29 जानेवारीपासून तुमच्या साथीनं, तुमच्यासाठीच, आपल्या सह्याद्री वाहिनीवर. कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नवी दिल्ली जागतिक बँकेसोबत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या 5,149 गावांना लाभ होणार असून राज्यालाही 2,800 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. प्रकल्पात समाविष्ट गावांमध्ये 26 जानेवारीला ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येईल. या प्रकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश असून पुढची 6 वर्ष हा प्रकल्प राबवण्यात येईल. 27 फेब्रुवारी रोजी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात या कराराबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याला सुमारे 2,800 कोटी रुपयांची मदत जागतिक बँकेकडून मिळणार आहे. साधारणतः मार्चपासून प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. देशाचा संपूर्ण शहरी भाग येत्या ऑक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केला आहे. शहरांसाठीच्या स्टार रेटिंग कार्यक्रमावरच्या चर्चेदरम्यान ते आज पणजी इथं बोलत होते.
महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती दिनापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारी मुक्त ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे असं सांगून नियोजित वेळेआधीच हे उद्दिष्ट साध्य करू असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. स्वच्छ भारत अभियानानं आता जनचळवळीचं व्यापक रूप घेतल्याचं ते म्हणाले. स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना आणि स्मार्ट सिटी या योजना महत्वाकांक्षी आणि द्रष्ट्या असून त्या संपूर्णपणे यशस्वी ठरतील असंही ते म्हणाले. केवळ 23% घनकचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते असं सांगून घनकचरा व्यवस्थापनाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आज सुरू करण्यात आलेल्या शहरांसाठीच्या स्टार रेटिंगनुसार प्रत्येक क्षेत्रातल्या कामगिरीचं सर्वसाधारण चित्र उभं राहील. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यावेळी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच चांगलं आरोग्य राहावं यासाठी सोलापुरात आज 3000 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. सोलापुरातल्या पद्मशाली शिक्षण संस्था संचालित नारायणराव कुचन प्रशालेच्या अमृत महोत्सवानिमित्त हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. रोजगारानिमित्त आंध्र प्रदेशातला तेलगू भाषक समाज शतकापूर्वी सोलापूर जिल्ह्यात आला त्यावेळी त्यांनी ही शिक्षण संस्था स्थापन केली. यंदा या संस्थेचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशात ऑटोमोबाईल अभियंत्यांची वाढती गरज लक्षात घेऊन भावी अभियंते घडवण्याच्या दृष्टीनं शालेय विद्यार्थ्यांना यामध्ये रुची निर्माण करण्यासाठी पुण्यामध्ये आजपासून वर्ल्ड इन मोशन नॅशनल ऑलिम्पिक्स आयोजित करण्यात आलं आहे. बालेवाडी इथं देशातले विद्यार्थी वाहनांच्या मॉडेल निर्मितीत भविष्यातल्या वैज्ञानिक शोधांचे आविष्कार घडवणार आहेत. या ऑलिम्पिक्समध्ये देशभरातले विद्यार्थ्यांचे गट सहभागी होणार आहेत. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीमधली मूलतत्व छोटी मॉडेल्स तयार करून शिकवणं, त्याचबरोबर फुग्यावर चालणारी जेट टॉय कार यासारखी वाहनं बनवण्याकरता शास्त्रीय रचना संकल्पना लागू करणं, बल, गती, घर्षण यासारखी भौतिकशास्त्राची तत्व शोधणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. कल्पकतेला प्रयत्नांची जोड दिली तर यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करता येतात. आधी स्कूटर, मग मोटरसायकल आणि नंतर थेट सौर ऊर्जेवर रिक्षा चालणाऱ्या ऑटोरिक्षा तयार करण्याचा प्रयोग केला आहे नाशिकच्या अंकुश मागजी या युवकानं. सौर ऊर्जा म्हणजे अक्षय ऊर्जेचा महत्वाचा स्रोत. इंधन तुटवड्याला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर दैनंदिन जीवनातल्या वस्तूंमध्ये करता आला तर इंधन समस्येवर तोडगा निघेलच, शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हायलाही मदत होईल. सोलार पॅनल, सोलार हीटर, सौर चूल, सौर पंप यावर आजपर्यंत संशोधन होऊन त्याचा अंगीकारही लोक करू लागले आहेत. मात्र रस्त्यावरील वाहनांसाठी सौर ऊर्जेचा वापर होताना दिसत नाही. नाशिक मधल्या अंकुश मागजी या युवकानं कल्पकतेच्या जोरावर सौर रिक्षा सुरू करून गो ग्रीनच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बॅटरीच्या क्षमतेनुसार सोलार चेतक आणि सोलार मित्र अशा 2 प्रकारच्या रिक्षा त्यानं तयार केल्या आहेत. स्थानिक रिक्षावाल्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र माहिती ऑनलाईन टाकल्यावर विविध ठिकाणांहून त्याच्या रिक्षांना मागणी आली. आजवर त्याच्या 19 रिक्षा विकल्या गेल्या. स्टार्टअपच्या दिशेनं टाकलेलं त्याचं हे महत्वाचं पाऊल. अशा स्टार्टअपना गरज आहे ती प्रोत्साहनाची आणि सरकारी मदतीची. दुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या गावकऱ्यांना विधी आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात मोलगी इथं आज शासकीय सेवा योजना आणि उपक्रम याबाबत मेळावा आयोजित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं. नागरिकांना शासकीय विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 50 स्टॉल्स उभारण्यात आले होते. सातपुडा पर्वतरांगांच्या दुर्गम भागात असलेल्या शेकडो गावं आणि पाड्यातल्या 1000 नागरिकांसाठी हा मेळावा लाभदायक ठरला.
ग्रामीण जनतेला आपापल्या प्रदेशातच रोजगार उपलब्ध व्हावा, उपजीविकेसाठी स्वतःचा जिल्हा सोडून जाण्याची वेळ येऊ नये यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी केलं. राज्यातल्या विविध विकास कामांचा आज त्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या महत्वाकांक्षी कामांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी राज्य ग्रामीण विकास अधिकाऱ्यांना केली. गाव का लोक गाव में रहे उसके लिए ये योजना है जो कारगर ढंग से साबित हो रही है. बेरोजगारी दूर करने के लिए मैंने कहा आजीविका मिशन है, बेरोजगारी दूर करने के लिए है, मैंने कहा कौशल विकास केंद्र की स्थापना की गई है जिसमें लोगों को ट्रेनिंग दी जा रही है और बैंक से लिंकेज करके उनको स्वरोजगार करने के लिए राशि आवंटित भी की जा रही है. भारतानं संयुक्त अरब अमिरातीत शारजा इथं होत असलेल्या दृष्टीबाधितांच्या पाचव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय खेळाडूंनी या चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. पाकिस्ताननं 40 षटकांमध्ये 8 गडी बाद 307 धावा करून भारतासमोर 308 धावांचं उद्दिष्ट विजयासाठी ठेवलं होतं. त्यापूर्वी सुरुवातीला भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. क्रिकेटनंतर बातमी कुस्तीची. नागपूरमध्ये आजपासून 20व्या महापौर चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट कुस्ती स्पर्धा आणि 17 वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. राज्यभरातले 900 पहिलवान यात सहभागी झाले आहेत. महिलांमध्ये कुस्ती या क्रीडा प्रकाराबद्दल आवड निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त मुलींनी यात सहभागी होऊन देशाचं नाव उज्ज्वल करावं या दृष्टीनं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या कुस्तीपटूंचा खेळ पाहण्याची संधी नागपूरकरांना यामुळे मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, नागपूर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत या स्पर्धा सुरू राहतील. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 17. नागपूर 30 आणि 10. पुणे कमाल 30, किमान 12. औरंगाबाद 30, 14. नाशिक 30 आणि 11. कोल्हापूर 29, 17. रत्नागिरी कमाल 34, किमान 18. सोलापूर 33 आणि 15. आणि अमरावती किमान तापमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 दोषींना नाशिक सत्र न्यायालयानं ठोठावली मरेपर्यंत फाशीची शिक्षा. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकनं जम्मू विभागात केलेल्या गोळीबारात भारताचा 1 जवान शहीद, 2 नागरिकांचा मृत्यू तर 6 जण जखमी. जवळ पैसे नसतानाही राज्य सरकार करोडो रुपयांच्या केवळ घोषणाच करत असल्याचा अजित पवार यांचा आरोप. विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावलेल्या 100हून अधिक महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात सन्मान. अनेक समस्यांवर मात करत महिलांनी विविध क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. कृषी संजीवनी योजनेसाठी जागतिक बँकेकडून राज्याला 2,800 कोटींचं अर्थसहाय्य. मराठवाडा आणि विदर्भातल्या 5,149 गावांना होणार फायदा. आणि दृष्टीबाधितांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करत भारतानं पटकावला चषक. भारतीय खेळाडूंचं हे सलग दुसरं यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
इंधनाचे वाढते दर, संपुष्टात येणारे साठे, पेट्रोल डिझेलच्या असंख्य वाहनांमुळे होणारं हवेचं प्रदूषण, यावर उत्तम पर्याय म्हणजे सौर ऊर्जेवरील वाहन. नाशिकच्या अंकुश मागजी या तरुणानं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा बनवल्या आहेत. त्यांच्याकडून सौर रिक्षांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज रात्री 9:30 बातमीपत्रात त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.